नाही, आता ते कालपर्यंत जी चर्चा होती, लोगो चार पाच लोगो तयार करण्याचं काम झालेलं आहे, पण त्यावर आज चर्चा होती की नाही माहिती नाही. आणि लोगोचं लॉन्चिंग जे होतं किंवा इनॉग्रेशन होतं ते पुढे ढकलल्याची आताची स्थिती आहे. आणि आज बैठकीमध्ये जी दिवसभरांची बैठक आहे त्यामध्ये इतर समित्यांच्या गठन समित्या स्थापन करण्याच्या संदर्भात विविध समित्या यावर चर्चा होईल अशी अपेक्षा आहे. राहुल गांधी यांच्या रोड शोला परवानगी अपेक्षित होती, मिळालेली आहे का माहिती? नाही, मला वाटतं की रोड शोची संदर्भात अजूनही क्लिअर झालेलं नाही, परंतु टिळक भवनला व्हिजिट आणि स्वागत हे ठरलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं मला PCCने तयारी केलेली आहे. वन नेशन वन इलेक्शनचा प्रयत्न केंद्राचा दिसतोय, लवकर अधिवेशन लागतंय, नक्की कशा पद्धतीने येणार आहे, काय राजकीय गोष्टी नाही? काय झालं, इंडियाच्या तिसऱ्या बैठकीनंतर केंद्रातील सरकार विचलित झाली आहे. वन नेशन वन इलेक्शनसाठी 12 राज्य हे 12 राज्यातील मुख्यमंत्री हे अपोजिशनचे आहेत, आणि अशा स्थितीमध्ये त्यांचा कन्सर्न घेणं आणि जो मॅजिक आकडा आहे तो गाठणं सरकारला आता शक्य आहे का, हा प्रश्न येतो. माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे त्या समितीच्या संदर्भात किंवा समितीला काम करण्यासाठी किमान 3 महिन्यापेक्षा अधिक कालावधी लागेल, आणि तोपर्यंत डिसेंबरच्या पुढे आपण जाऊ. आणि या राज्यातील 12 राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या सहमतीशिवाय त्या राज्यातील विधानसभेच्या ठरावाशिवाय संविधानामध्ये बदल करायचा झाला तर तुम्हाला तो 1/3 जो आकडा लागतो तो आकडा आत्ता भारतीय जनता पक्षाकडे आहे का, इथून प्रश्न उपस्थित होईल. आणि म्हणून ही केवळ अदानीच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी टाकलेला जो बाम होता तो किंवा तो विषय होता त्या विषयाला डायवर्ट करायसाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत, त्या विषयाचं महत्त्व कमी करायसाठी चाललेले हे प्रयत्न आहेत. आणि ज्या पद्धतीनं इंडियाची बैठक होऊन लोकांपर्यंत जो मॅसेज जातो आहे, जे विरोधकांची ताकद एकजुटते आहे त्याला घाबरून अशा प्रकारची विचलितपणा, आणि त्यामध्ये मग तुमचं सिलेंडरचं दर कमी झालं 200 रुपये, हा त्याचाच एक भाग आहे, कारण 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी ते दर कमी झाले होते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये गॅसचे, त्यावेळेस का केलं नाही? आता डिझेल 60 रुपयावर आणतील ती शक्यता आहे. मग हे सगळे जे प्रयोग आहेत ते डिस्टर्ब झाल्याचे प्रयोग आहेत, पराजय पुढे दिसल्यानंतर ही परिस्थिती नाकारता येत नाही. नाही, समर्थनाचा विषय नाही, सरकारचा तो अधिकार आहे कोणाला अध्यक्ष करायचा, पण सरकारने अध्यक्ष करून उपयोग नाही, ती एक बाजू झाली. जर वन नेशन वन इलेक्शनसाठी अपोजिशनला विश्वासात घेणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण या देशातील 12 राज्यामध्ये क्लिअर हे अपोजिशनचे मुख्यमंत्री आहे, आणि 6 मुख्यमंत्री हे स्टँड आहेत, ते सध्या त्यांची भूमिका ना तिकडची ना इकडची अशी आहे. अशा स्थितीमध्ये जे निर्णय होतात त्या निर्णयासाठी लागणारं बहुमत जे लागतं पार्लमेंटमध्ये ते आहे का, हाही प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे मला वाटतं हे जे सगळं चाललेलं आहे किंवा आमचा आक्षेप असायचं काही कारण नाही, आक्षेप घेण्याचंही कारण नाही, पण हे केवळ धुडपेक आहे, यामध्ये काहीही होईल असं मला दिसत नाही. नाही नाही, तो ठरेल ना, ही तिसरी बैठक आहे, या पुढची बैठक आता तामिळनाडूचं निमंत्रण स्टॅलिन साहेबांनी दिलेलं आहे 14 बैठकीमध्ये,
या सगळ्या बैठकीमध्ये एक एक विषय पुढे पुढे जात आहोत आम्ही आणि आमची संख्या वाढत आहे. विरोधकां म्हणजे इंडियाची संख्या वाढत आहे हे सुद्धा त्याचं एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. त्यामुळं अधिकची संख्या पुन्हा वाढू द्या. सर्वांना विश्वासात घेऊन सर्व ठरेल आणि मला वाटतं की कुठेही त्यामध्ये अडचण येणार नाही. बैठका पुढे जात राहील म्हणजे बैठका होत आहेत, आम्ही एकत्र येत आहोत, हीच तर धडकी आहे. पुन्हा एक दोन बैठका घेऊ द्या म्हणजे गॅस पुन्हा 500 रुपयांनी कमी होईल, डिझेल 40 रुपयांनी कमी होईल. धसका घेतला आहे ना बैठकांचा, पुन्हा एक दोन बैठका झाले तर फरक काय पडलाय? वन नेशन वन इलेक्शन के बारे में जो सरकार कह रही है वो गुमराह करने का काम कर रही है. जो एक्स प्रेसिडेंट को इंडिया के उसको चेयरपर्सन किया गया है, मुझे लगता है कि उसे कुछ हासिल होने वाली बात नहीं है, क्योंकि उनको स्टडी करने के लिए उनका अंतिम जो अहवाल आने के लिए कम से कम 4 महीने का 3-3.5 महीने का कालावधि लगेगा. इसके साथ साथ 12 स्टेट में अपोजिशन के सीएम हैं, उनके भी स्टेट का कंसर्न लगेगा. इसके बाद भी जो 1/3 का मैजिक फिगर चाहिए वो भी उनके पास में आज है क्या? तो नहीं है ऐसा मुझे लगता है. तो ये जो बातें हैं वन नेशन वन इलेक्शन, ये केवल अदानी जैसे मुद्दों को साइड ट्रैक करने के लिए ये मुद्दे उठाए जा रहे हैं और ये जो पिल्लू छोड़ा जा रहा है इससे लोगों का ध्यान भटकाने का काम ऐसे विषयों को सामने लाकर किया जा रहा है. रामनाथ कोविंद का ही चुनाव क्यों किया गया है, इस पर कोई प्रतिक्रिया? नहीं, रामनाथ कोविंद का क्यों चुनाव किया वो उनका अधिकार है, उनको लगा वो किया. पर हमारे अपोजिशन को जब तक विश्वास में लेकर ये बातें नहीं होती है तब इस बात में कोई अर्थ नहीं होता है, ना इसमें कोई आगे बढ़ने की बात होती है. सर, इसी के अलावा लोगों का जो अनवीलिंग था वो 10:15 पर होना था पर वो पोस्टपोन कर दिया गया है, कोई स्पष्टीकरण? नहीं, हमें स्पष्टीकरण की जरूरत नहीं है. वो होना था, आगे होगा, उसमें और सारे पार्टियां हमारे साथ में जुड़ रही हैं. तो ये बहुत सारे बातें आज बहुत सारे एजेंडा में विषय है जो इम्पोर्टेंट इशू है, तो उनको लेकर पहले चर्चा होगी. हो सकता है नेक्स्ट मीटिंग में लोगों का इनॉग्रेशन हो सकता है. वन पोल वन इलेक्शन वन नेशन पर भी चर्चा की जाएगी सर आज की मीटिंग में? नहीं, मुझे मैं नहीं बता पाऊंगा, पर चर्चा की जरूरी मतलब चर्चा हो सकती है ऐसा लगता है. धन्यवाद. भंडाऱ्याची उधळण म्हणजे